दैवत राजी छत्रपतींच्या चरणी माझा मानस मुजरा अर्पण करून तालुका कल्याण समालोचन कक्षातून आलेल्या तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं शब्द सुमनाने स्वागत करतो। याची देही याची डोहळा क्रिकेटचा असा आहे दीप्यमान सोहळा, सोहळा आनंदाचा गजर क्रिकेटचा, आणि याच्यासाठी केला होता अट्टहास की हा दिवस गोड व्हावा, कुठल्या संघाचा हा दिवस गोड होणार हे नक्कीच आपल्याला दिवसांती कळून जाईल। सात संघ इन ऍक्शन मध्ये असतील, सहा संघांचा गाशा गुंडाळला जाईल, एका संघाच्या कपाळी जे मात्र विजयाचा गुलाल असेल, कुठला संघ तो असेल यासाठी चालू असलेल्या लढत आजच्या पूर्ण दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। आणि निमित्त ठरलं ते म्हणजे बदलापूर पश्चिम प्रीमियर लीग 2022 करार, पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला असेल BTCL पेट्रॉइट, दुसऱ्या बाजूला असेल YJ फायटर्स। क्रिकेट म्हटलं की क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, चार षटकांचं पूर्वार्ध, चार षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचं महासंग्रामी नाटक, महासंग्रामी युद्ध जो मात्र आपल्या सर्वांच्या भेटीला येत असताना चार षटकांचं वाजवी खेळ समाप्त झाला। चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 27 आपल्याला पाहायला मिळाली आणि विजयासाठी 28 धावांची गरज असेल, ते म्हणजेच YJ फायटर्स या टीमला सलामीचे दोन फलंदाज आपण पाहू शकतो। स्ट्रायकर एंडवरती असेल तुषार आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती असेल वैभव। गोलंदाजी ट्रॅकवरती अविनाश येत असताना मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन तयार, 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील। यानंतर होणारी मॅच साहिल पिके त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ असेल रायझिंग स्टार। दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीचं कौल करायला टॉस बॉक्स मध्ये यायचे, पंचांचा हिरवा कंदील, लेट्स प्ले गेम ऑन बोर्ड द टीम शो दी गुड गेम। पहिला चेंडू अप्रतिम, हुकचा देखना स्ट्रोक आणि चेंडू निघून चाललाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे, षटकार। अगदी पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करणाऱ्या तुषारच्या माध्यमातून खणखणीत षटकार पाहायला मिळाला। अगदी त्याला देखील माहिती आहे की ज्या वेळेला लीग स्टेजच्या मॅचेस होतात ना त्यावेळेला जितक्या लवकर मॅचेस संपवल्या जातील त्याच त्यांच्यासाठी चांगलं असेल, कारण नंतर रनरेट जो असतो ना एका रनरेट तुम्हाला लय पिदवतो, त्यामुळे यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न। इथे जेलची शक्यता होती, जेलची मात्र सुटलेली पाहायला मिळेल, तोपर्यंत सिंगल जी मात्र एकवटली गेली। अफाट आयुष्य मैदानी तू एशी वेळोवेळी काळ करी मग गोलंदाजी जमून आपली की मागे टपला एष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव त्या साऱ्यांना चगळशील तर मेल तुझला दाव सावधानी चतुर्थ तोची तिरंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा उकला आणि तांबला तो मात्र संपला। इथे मोठा प्रहार पाहायला मिळतो आणि चेंडू सरळ निघून चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, कणकणीत फटकार अर्थात चौकार। चौकाराच्या मदतीने धावसंख्या डबल डिजिट मध्ये पाहू शकतो, 11 धावा धाव फलकावरती असतील। पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडूवरती हुकचा देखील स्ट्रोक पाहायला मिळाला, कॅचची संधी होती, कॅच ड्रॉप झाली, स्ट्राईक रोटेट झाली, नॉन स्ट्रायकर एंडवरचा खेळाडू जो मात्र स्ट्रायकर एंडवरती आला त्याच्या माध्यमातून लॉंग ऑफला चौकार पाहायला मिळाला। इथे पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय, चेंडू होता स्लॉट मध्ये त्याला पाठवले सरळ पार्किंग प्लॉट मध्ये, गेंदबाजने दिया मौका अलबल्ले बाज ने मारा एक बेहतरीन छक्का छे रन, षटकार सोबत धावसंख्या धावफलकावरती 17 चगर मध्ये आपण पाहू शकतो। अगदी गोलंदाजाची पिटाई कुटाई चंपी सगळंच या चार चेंडूंमध्ये होत असताना सिंगल देखील पाहायला मिळाली, कॅच ड्रॉप होताना देखील पाहायला मिळाली, चौकार देखील पाहायला मिळाला, नजाकत पाहायला मिळाली, ताकद देखील पाहायला मिळाली। अप्रतिम दर्जाची फटकेबाजी पाहायला मिळते, डॉमिनेटिंग ची फटकेबाजी असते ना या मॅच मध्ये आपल्याला सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळते। गोलंदाज तयार पुन्हा एकदा 17 धावा धाव फलकावरती, इथे पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, रूम क्रिएट करायचा प्रयत्न होता, दोन क्षेत्ररक्षक होते त्यांच्या माध्यमातून होता गॅप, म्हणायला गेल लावलाय मॅप शोधलाय गॅप, चेंडू सीमा पार चौकार। चौकाराच्या मदतीने 21 धावा धाव फलकावरती 21 रन ऑन दी स्कोरबोर्ड। अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते, पहिलं षटक मार्गस्थ पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंगचा मुजारा होत असताना इथे अजून एक मोठा प्रहार पाहायला मिळतोय आणि चेंडू सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार। 27 धावा धाव फलकावरती स्कोर सार लेवल असं म्हणायला लागेल, आता समीकरण 18 चेंडू आणि एका धावेची गरज।
अप्रतिम दर्जाची फटकेबाजी पाहायला मिळाली। म्हणतात ना की अभी जल्दी कर कल सुबह पनवेल निकलना है, त्या प्रकारची घाई इथे होत असताना फलंदाजांना सातत्याने मोठी फटकेबाजी होते, त्यांना देखील माहिती रन रेट नंतर डोक्याला त्रास देऊ शकतो, त्यामुळे जितके लवकर मॅच समाप्त करता येईल ना तितक चांगलं असतं। कारण काल पाच चेंडूंमध्ये पाच धावा डिफेंड होताना पाहिलं होतं, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी हेमंतच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती, आणि त्यामुळे त्यांना देखील माहिती जितक्या लवकर मॅच समाप्त होईल तितकं चांगलं असेल। यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, कॅचची संधी होती, चेंडू सरळ निघून चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्रीजर मध्ये, तोपर्यंत सिंगल एकवटली गेली आणि मॅच जी मात्र फिनिश होत असताना कॉंग्रॅच्युलेशन टीम वायजे फायटर्स अँड हार्ड लक टीम बी टी सी एल पेट्रॉइट, त्यांचं हे सिंगल एका फोर आहे, सिंगल आहे, येस सिंगल असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची। पंचांनी निर्णय दिलाय सिंगल आहे म्हणून, येस सिंगल असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची। पंचांनी फिल्डर होता त्याच्याशी रिकन्सिलेशन केलं आणि त्यानंतरच डिसिजन सांगितलंय, त्यामुळे